शिवनेरी ते कन्याकुमारी 1500 किमी सायकल रॅलीला जिल्हाप्रमुख शरददादा सोनवणे यांनी भगवा ध्वज दाखवून केली सुरुवात. हुतात्मा राजगुरू सायकलिस्टिक क्लबच्या वतीने किल्ले शिवनेरी पायथ्यापासून तर कन्याकुमारीपर्यंतचा 1500 किमी सायकल रॅलीला माजी आमदार व शिवसेना जिल्हाप्रमुख शरददादा सोनवणे यांनी भगवा झेंडा दाखवून सुरुवात केली. व प्रवासात कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास मला फोन करा, तुमची अडचण नक्की दूर करील, असेही शरददादा यांनी या रॅलीला संबोधित केले. जुन्नर येथून शिवनेरी संवादसाठी न्यूज रिपोर्टर बाबाजी टाकळकर. पडाव हा जो संकल्प तुम्ही घेऊन काम करताय हा एक संदेश त्या माध्यमातून जातोय 1500 किलोमीटर दूरवर. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पोल्युशन मुक्त म्हणजे आज आपण पाहतो की पर्यावरणाची किती हानी झालेली आहे, याच्या बाबतीमध्ये सायकलचा हा प्रवास तुम्ही करून आताच्या तरुणाईला किंबहुना धावपळीच्या जगातल्या प्रत्येक माणसाला तुम्ही हा संदेश देऊ इच्छित आहे की पर्यावरण तुम्ही जपलं पाहिजे, निसर्गाची हानी होता कामा नये. हा मूळ हेतू घेऊन तुम्ही हा जो संकल्प सोडलेला आहे हा अतिशय निश्चितपणे भारतासाठी आणि भारताच्या उद्याच्या भविष्यासाठी अतिशय कर्तव्याच्या दृष्टीने तुम्ही हे पाऊल उचललं आहे. आज जवळजवळ तुम्ही ही सगळी सायकल्सवर तिथपर्यंत पोहोचताय. दिवाळीचे दिवस चालू आहेत, या दिवाळीच्या शुभमुहूर्तावर तुम्ही सगळ्या गोष्टी बांधल्या ठेवून आपलं कुटुंब, आपलं ममत्व, आपले नातेवाईक, आपलं प्रेम, जिवाळा हे सगळं बांधलं ठेवून तुमच्या मनामध्ये देशाभिमान आलेला आहे. त्या देशाभिमानासाठी निश्चितपणे आम्हाला अभिमान आहे. या भारताचा सीमेरेषेवरचं सैनिक आणि या भारताच्या असलेल्या मातीला सतत आपला घाम देणारा शेतकरी, जय जवान जय किसान हा असलेला मूळमंत्र घेऊन तुमची तुम्ही सगळी मंडळी आज कार्यरत झालेली आहे. आपण पाहताय की या तालुक्यामध्ये हे जे आता रस्ते उभे राहिलेले दिसतात आपल्याला, मला एकाने सहज विचारलं आता की साहेब हे तुमच्या मनामध्ये आलं कशी, ही दूरदृष्टी आली कुठून? एकदा प्रेम तयार झालं ना मातीबद्दल, माणसांबद्दल, क्रांतिकारी अशीच तयार नाही झाली, स्वराज्य असंच तयार झालं नाही. निस्वार्थी भावनाने जर तुम्ही समाजाची उंची गाठायचा प्रयत्न केला तर तुम्हाला भविष्य दिसणार आहे आणि निश्चितपणे ते भविष्य शोधायचं काम तुम्ही मंडळी करताय. मी आपल्या सगळ्या सायकल सर टीमला, मग काही आंबेगावचे आहेत, काही खेडचे आहेत, काही जुन्नरचे आहेत, काही पुण्याचे आहेत, ही अशी सगळी संमिश्र असलेली आपली टीम तुम्ही निश्चितपणे एकमेकांना बरोबर घेऊन प्रवास करणार आहे. सावकाश पद्धतीने रस्त्यावरचा प्रवास करा, जबाबदारीने करा आणि त्या ठिकाणी कन्याकुमारीला ध्वज फडकून त्यांना अभिवादन करून पाठीमागे या. आम्ही सगळी मंडळी आपली वाट पाहतोय. आपल्याला प्रवासाच्या शुभेच्छा. किल्ले शिवनेरी आपला माणूस जुन्नर तालुक्याच्या तमाम मायबाप जनतेच्या वतीने विशेषत्वाने महाराष्ट्राला अभिमान वाटावा आणि देशाच्या तरुणाला उद्या संकेत मिळावे अशा पद्धतीची ही नवीन पद्धतीची तुम्ही भूमिका घेऊन काम करताय, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मला आमचा मित्र धनंजय माथाडे अतिशय म्हणजे तुम्हाला मी सांगतो की साई वारी असेल, सायकल स्वारी असेल, शहरांच्या बाबतीमधली कामं असेल, या बाबतीमध्ये ह्या तरुणांचा फार मोठा आग्रह राहिलेला आहे. आपल्या बरोबरने आमचे सांगतो की हे जे कचरे साहेब आहेत, माजी तहसीलदार, हे खरं तर यांनासुद्धा बरेचसे मेडल मिळाले आहेत. याही वयामध्ये ते सायकलच्या खूप लांब लांबचे टप्पे त्यांनी स्वतः गाठलेले आहेत. आमचे पंचायत समितीचे माजी सदस्य आणि या गावचे कोसळ गावचे स्वतंत्र आहेत, जे कोसळच्या भूमीमध्येची शिव आपल्याला ही पाहताय की आपण ही शिवनेरी उभी आहे. याचा खाली सातबारा जो आहे तो कोसळ गावचा आहे.